आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ मेडिकल असोसिएशन व शिरोळ व्हेट मेडिकल यांच्या वतीने आरोग्य शिबिर. शिवजयंती निमित्त मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी शिबिर. शिरोळ येथील मेडिकल असोसिएशन व शिरोळ व्हेट मेडिकल यांच्या वतीने शिवजयंती निमित्त आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त शिरोळ येथील मेडिकल असोसिएशन व शिरोळ व्हेट मेडिकल यांच्या वतीने तुलसी मेडिकल यांच्या सहकार्याने मधुमेह आणि उच्च रक्तदाब तपासणी शिबिर संपन्न झाले. यावेळी उपस्थित रुग्णांच्या मधुमेह उच्च रक्तदाब तपासणीसह रक्तातील शुगर तपासून तात्काळ रिपोर्ट देण्यात आले. प्रारंभी रावसाहेब देसाई यांच्या हस्ते छत्रपतीच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. शिबिरातील लाभार्थ्यांना दूध वाटप करण्यात आलं. शिबिरासह अन्य एका उपक्रमास 50 रुपये किलो प्रमाणे जिलेबी विक्रीस ठेवण्यात आली होती. महानकारी न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार. तू शिवजयंतीच्या निमित्तानं तुझ्या या मेडिकलच्या समोर कोणता कार्यक्रम घ्यायला आहे, काय सांगू शकाल तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. बाकी म्हणण्या तरी पैसे प्रतिदिन करण्यापेक्षा आम्ही सामाजिक भावना जपण्याच्या हिशोबानं आपलं मेडिकल स्टोअर आहे, त्या हिशोबानं आम्ही फक्त त्याचं रक्ताचं शिबिर म्हणजे रक्त चेकअप, शुगर, रक्तातली साखर तपासणे, परत बी पी शुगर तपासणे ह्या सगळ्या गोष्टी आयोजित केलेल्या आहेत. डॉक्टरांना बोलून घेतलेलं आहे. गरजू पेशंटना आम्ही तर मोफत औषध देणार आहे. परत आमचे या सगळे सहकार्य आमच्या येते मित्रांचं, आपले सगळे केमिट असल्यांचं ह्याच्यामध्ये आहे. बाकी गोष्टी करण्यापेक्षा एक मिरवणुकीवर करण्यापेक्षा एक सामाजिक भावना जपण्याच्या हिशोबानं आम्ही केलेलं आहे. अरे विनू, मी आतापर्यंत लहानपणापासून बघतो की या ठिकाणी राष्ट्रीय सणाच्या निमित्तानं जिलेबी मिळते आमच्या महाराष्ट्रामध्ये. आता मात्र तुझ्या शिवजयंतीच्या निमित्तानं तीही 50 रुपये किलोमध्ये जिलेबी या लोकांच्या गोड भावना मनात घेऊन ठेवलेस, काय कल्पना सुचली तुला? आतापर्यंत 26 जानेवारी परत 15 ऑगस्ट ह्या कार्यक्रमाला फक्त जिलेबी करत होतो. पण ह्या आता आम्ही कसं केलेलं आहे, शिवाजी महाराज हे रयतीचे राजे होते, गरीब रयतीचे राजे होते. मग आता प्रत्येक गरीबाच्या घरात गोडधोड काहीतरी व्हावं, हा सण हा उत्सव म्हणून घेतला जावा, ह्या हिशोबाने आम्ही फक्त 50 रुपये किलो जिलेबी ठेवली आहे, जेणेकरून प्रत्येक गरीबाच्या घरात जिलेबी जावी, गोडधोड व्हावं, प्रत्येक घरात एक सण म्हणून साजरा व्हावा, ह्या हिशोबाने आम्ही केलेलं आहे सगळं.